ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. खैराच्या लाकडांची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पनवेल वनविभागाने ही कारवाई केली. चिखलीवरून चिपळूण येथे अवैध पद्धतीने खैराच्या झाडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह खैराची लाकडे पनवेल वनविभागाने बुधवारी रात्री जप्त केली आहेत. वनविभागाची ही मोठी कारवाई असून यात जवळपास लाखो रुपयांची खैराची लाकडे असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. ही कारवाई बुधवारी उशिरा रात्री कळंबोली सर्कलजवळ ब्रिजवर करण्यात आली. मुद्देमालासह दोन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे. अक्रम युसुफ खान शेख वय 24 राहणार कडोदे बारदोली सुरत आणि मंसुरी महम्मद शहीद सलीम वय 27 कडोदे सुरत अशी दोघांची नावे आहेत. या कारवाईत जवळपास 10 ते 15 टन खैराची लाखो रुपयांची लाकडे जप्त करण्यात आली. बुधवारी रात्री 9:30 ही कारवाई करण्यात आली. वनविभागाला बेकायदेशीर खैराची वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे, वनपाल पनवेल खुगे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खैराच्या झाडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले. अक्रम युसुफ खान शेख आणि मंसुरी महम्मद शहीद सलीम अशी दोघांची नावे आहेत. Yes.